आंतरराज्य चंदन तस्करी व दरोड्याचे गुन्हे करणारी टोळी हतकलंगडे पोलीस ठाण्याकडून गजड करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संग्राम पाटील अतुल निकम सुहास गायकवाड संग्राम खराडे पांडुरंग जाधव आधींनी केली याबाबत पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी सांगितले की पेट्रोलिंग दरम्यान विशाल मंगल कार्यालयासमोर चौकाक येथे संशयास्पद एक चार चाकी वाहन निदर्शनास आल्याने अधिक चौकशी केली असता सदर गाडीमध्ये चंदन चोरी व दरोडे घालण्यासाठी लागणारे साहित्य मिळाले सदर घटनास्थळी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता ते चकवा देऊन पळू लागले सदर आरोपींचं एक पॉईंट पाच किलोमीटर पाठलाग करून मोठ्या शितिफीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले सदर आरोपींना पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता यातील आरोपींनी आजरा चिककुडी गडिंग्लज तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील इतर ठिकाणी चंदन झाडांचे मोठ्या प्रमाणात तस्करी केलेली आहे त्याचप्रमाणे यातील सर्व आरोपींना घरफुडी व विविध प्रकारच्या चोऱ्या के केलेल्या आहेत आरोपींवर गडिंग्लज पोलीस ठाण्यात घरफुडीचे दोन चिक्कुडी येथे यमगंडी पोलीस ठाण्यात घरफोडीसारखे विविध गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे आठोकी अठक आरोपीवर चुकुडी येथील न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट निघाले असून ते अद्यापही सापडले नव्हते यातील आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक बैल बलकवडे सो मान्य अप्पर पोलीस अधीक्षक गडिंगलज गायकवाड मॅडम व मान्य उपविभागीय अधिकारी गडिंगलज विभाग इंगळे सो त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी वैंजने सो यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस निरीक्षक के एन पाटील अधिक तपास करीत आहेत नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ